कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय जुलियट, उद्या चांगला दिवस आहे अगं. तुझ्या मालकणीचा साखरपूड आहे उद्या. आबासाहेब खूप खुश आहेस. तू पण खुश आहेस ना? ते पण खुश आहे. तुला वाटत नसेल का त्याच्या तू बी खूप खुश आहे प्रीतम. मला कळत तुला खूप त्रास होतोय त्याच. प्लीज असं नको ना वागूस. मी एक काम करतो, मी जातो आबासाहेबांकडे, त्याला सगळं खरं खरं सांगून टाकतो. प्रियाचे बांगडे घालतो तुझ्यासाठी, नाही म्हणाले तर त्यांचे पाय पकडतो. पण मला आता तुझा त्रास बघवत नाही. आता काही शिल्लक नाही, सगळी स्वप्न तुटली आहेत दादा. प्रिया मॅडम सोबत कधीच लग्न नाही होऊ शकत माझ. आणि प्रिया मॅडम पण आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबर खुश राहतील रे. यासाठी म्हणत होतात का मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो म्हणून? मग करा ना काहीतरी. झगडू ही अपेक्षा नव्हती. मला वाटलेलं की तुम्ही सगळे इकडे आलायत म्हणजे आबांची परवानगी घेऊन मला इथून घेऊनच जाल. पण प्लीज ना, असा नेगेटिव्ह विचार नको ना करू. आपल्याकडे आजचा दिवस आहे अजून हातात. काही नाही आपल्या हातात. तुम्ही सगळ्यांनी खूप ट्राय केलं रे माझ्यासाठी. आता या विषयावर कुणीही काहीही बोलायचं नाही. आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबरच प्रिया मॅडमचं लग्न होईल, हे फायनल आहे. पण माफ करा प्रिया मॅडम, आबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध मी काही नाही करू शकत. हा तुम्ही घेतलेला निर्णय ठीक. मग आता माझाही निर्णय ऐका. काही झालं ना तरी मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत कधीच लग्न करणार नाही. प्रिया, प्रिया, मी तर तू तुझ्या प्रेमाचा बळी द्यायची काही गरज नाही आहे यार. आपण इथं सगळं सोडून फक्त तुझ्यासाठी आलोय ना. प्रिया तुझ्यासोबत लग्नासाठी तयार आहे म्हटल्यावर तू का माघार घेतोयस? तिच्यासोबत लग्न न करता राहू शकतोस का तू? आता मला नाही माहित मी खुश राहणार आहे, मी कसं मॅनेज करणार आहे मला खरंच माहित नाही. मला फक्त इतकं कळत आहे की उद्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. होऊ दे त्यांच्या मनासारखं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.